मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती धुंदलाट ती चांदलात किती गुपित तिच्या मनात ती बिंदास ती बेधुंद ती जळवणाची वारा मंद ती पावसाची सरचिंब ती निरुतूंचे सार रंग तिची अदाही जरा निराळी तिची नजर ही जरा शिकारी तिचे ते हासू जरा शराबी तिची ही चाल जरा नवाबी ती कोवळीशी कळी दिवाणी जुनी कहानी ती बावरीशी मृग नैनी ती सावरीशी सांज ओली मागच्या भागात आपण पाहिलं राघव आणि धीरेंच्या भांडणामुळे पार्टीची सगळी मजा जातीये म्हणून काव्या चिडते. राघव सुमितला विचारतो तू तुझ्या आई वडिलांच्या मुळे लग्न न करण्याचा निर्णय घेतलास का. विनयला त्याचे वडील गेल्याचं स्वप्न पडतं. सुमित लग्न आणि प्रेम या कन्सेप्ट आपल्याला पटत नाही असं काव्याला सांगतो. अभिमान शालमलीला जॉब सोडल्याचं सांगतो. हॅलो हॅलो सर, मी स्वप्नपूर्ती वधूवर सूचक मंडळातून आकांक्षा बोलते. हा बोला मॅडम. सर ऍक्च्युली तुमच्या प्रोफाईल नुसार आम्ही काही स्थळांची बोलणी करत होतो आणि त्यातल्या एका स्थळाने तुम्हाला भेटायचं ठरवलंय. मग सर मला ऍक्च्युली असं विचारायचं होतं की तुम्ही त्यांना आमच्या इथे येऊनच भेटाल की बाहेर परस्पर भेटाल. नाही म्हणजे वाटल्यास मी तुम्हाला त्यांचा नंबर देते आणि त्यांना तुमचा नंबर देते ना. नाही नाही मी तुम्हाला एक 5 मिनिटात फोन करू प्लीज. हा ओके ठीक आहे. बरं ऐक, हा सगळा इव्हेंट मला खूप चांगला झालेला पाहिजे. ओके. आणि सगळ्या चांगल्या कंपोजिशन शोधून ठेव. ओके ओके. बरं तू कंटिन्यू कर जा. ओके चल. बोला. हॅलो राघव, माझी लागली रे. काय झालं? अरे त्या वधूवर मंडळातून फोन आला होता, एक मुलगी भेटायचं म्हणते. अरे मग भेट ना. सही आहे. अरे भेट काय भेट, तुला माहिती आहे ना मी हे सगळं पहिल्यांदाच करतोय. हे बघ, फुल कॉन्फिडन्सने जा आणि बॅटिंग कर. तुला सोपं आहे रे. हे बघ, याही मौका आहे, सो तेंडुलकर बन जा और मार दे चौका. बरं पण मग भेटू कुठे? म्हणजे मंडळात भेटू का बाहेर भेटू? ए हॅलो, मंडळात भेटू नकोस, तिला कुठेतरी बाहेर भेटायला बोला. अरे नाही नाही पण जागा सांग ना. ऑप्शन्स बरेच आहे, ते पार्कात आहे, कॅफेटेरिया, हॉटेल. ए एक काम कर ना, आपल्या कॅफेटेरियात घेऊन ये ना, मी सगळं मॅनेज करतो. नाही नाही नको नको, मी बघतो काहीतरी. बघ काय ते. ओके. आज याची विकेट आहे. हा मी इथे या बेंचवर बसलोय. रेड कलरचा टाय घातलाय मी. बर ठीक आहे, येते. हो हो ठीक आहे.
विनय अहो तू मलाच विचारते विनय का हो मी मीच विनय हाय मी विद्या हॅलो बसूयात हो बसा ना प्लीज बसा इथे बसा ना बरोबर ठीक आहे काय कोइन्सिडन्स आहे ना तुमच्या आणि माझ्या नावाचं इनिशियल सेम आहे वी विद्या विनय हो अच्छा तुम्ही एम आर आहात तर हो आणि पगारही चांगला आहे माझा ते सांगायची गरज नाही म्हणजे असं म्हणतात की मुलीला तिचं वय आणि मुलाला त्याचा पगार न विचारलेलाच बर हो मी कुठे तुम्हाला तुमचं वय विचारलंय सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे तुमचा नाही हो या बाबतीत आमचा राघव राघव हो माझा मित्र आहे आणि रूममेट पण आम्ही एकत्रच राहतो ना म्हणजे तुम्ही शेअरिंग मध्ये राहता हो मी आणि माझे दोन मित्र राघव आणि सुमित नाही नाही पण अहो लग्नानंतर मी त्यांच्या बरोबर नाही राहणार मी स्वतःच घर घेईन बर मला सांगा तुम्ही पहिल्यांदाच असं एखाद्या मुलीला भेटलात का हो तुम्हाला कसं कळलं असत बर मला सांगा तुमच्या घरी कोण कोण असत सांगितलं ना राघव आणि सुमित मी इथलं नाही मी आई वडिलांबद्दल विचारते हो सॉरी हा मी पटकन बोलून जा माझ्या घरी माझे आई बाबा असतात पण ते गावी असतात मी त्यांचा एकुलता एक मुलगा आहे ते कळलं तेव्हाच तर आले भेटायला म्हणजे म्हणजे मला एकुलता एक असलेलाच मुलगा हवा म्हणजे हे धीर ननन हे सगळं असं नकोय हो नाही आहेत मला तुमच्या घरी कोण कोण असत मी एकुलते कस आहे म्हणजे मी आणि माझे आई बाबा बर डोंट माइंड हा तुम्ही वर्जिन आहात काय मी नाही हो म्हणजे मी म्हणजे कुठल्याही मुली बरोबर काही तसलं म्हणजे कुठल्याही मुलीला नाही म्हणजे अहो नाही नाही मी टोटली वर्जिन आहे पण तसलं बर बर ठीक आहे मला विचारावं असं वाटलं म्हणून विचारलं साहेब चणे चणे ना चणे मला सॉरी मला हवेत शेंगदाणे पण आहेत नाही नको नाही थँक्यू या तुम्ही बर तुम्ही मला नाही विचारणार असा प्रश्न कुठला प्रश्न हेच की मी वर्जिन आहे की नाही हे असलं विचारणं गरजेचंच आहे का हो म्हणजे क्लिअर करणं तरी गरजेचंच आहे म्हणून सांगते माझाही एक पास्ट होता म्हणजे गेले 3 वर्ष आम्ही रिलेशन मध्ये होतो पण आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स मुळे आम्ही कायमचे दूर झालो म्हणजे आय होप यू कॅन अंडरस्टँड की आम्ही किती क्लोज होतो हो पण अहो तो तुमचा पास्ट होता ना म्हणजे त्याचा आता काय संबंध झालं तेच झालं आणि पुढे आपल्यात काही लग्नाचं जुळणार असेल तर मला तुमच्या पास्ट विषयी काही हरकत नाही अहो खरंच हो अहो मी इतकाही नॅरो माइंडेड नाहीये मला आवडलं तुम्ही थँक्यू मग
पुढची बोलणी पण माझी एक अट आहे. काय खरं सांगायचं तर मला तुमच्यासारखाच एकुलता एक आणि आई वडील नसलेला मुलगा हवा. म्हणजे लग्नानंतर तुम्ही फक्त माझ्यासोबत राहाल, तुमचे आई वडील सोडून. म्हणजे सासू सासरे वगैरे हे प्रकरण नाही आवडत मला. इवन माझं माझ्या आई वडिलांसोबत सुद्धा नाही पटत. लोकांचा विचार करते म्हणून आता एव्हाना मी त्यांना सोडून वेगळी झाले असते. आपलं जग हे फक्त आपल्या दोघांचं असावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? हा कुठे गेला? सुमित मे आय? यस प्लीज. काय रे घरी गेला नाहीस अजून? चाललोच. ते तुझ्यासारखं 10 वाजेपर्यंत थांबायला आपल्याला जमत नाही. बाय द वे सगळ्यांना वाटून झालंय, तुला द्यायचं होतं म्हणून थांबतो. काय ते? माझं लग्न ठरलंय. काय? हो तू सुद्धा लग्न करतोयस? तू सुद्धा म्हणजे? अरे आय मीन अभिनंदन. थँक्स. बाय द वे ही माझी लग्नाची पत्रिका. ओ हो येस धन्यवाद. बर लग्नाला नक्की यायचं. आणि तू आल्याशिवाय भोल्यावर मी चढणार नाही, लक्षात ठेव. मग कधी आहे लग्न? पुढच्या महिन्यात. पुढच्या महिन्यात आहे ना? अरे मग सवडीने द्यायचीच की पत्रिका? दररोज भेटतो आपण ऑफिसमध्ये. हो पण तू बिझी असतोस आणि तुझा महिन्याचा शेड्यूल आधीच ठरलेला असतो. यार रमेश तुझ्याकरता वेळ काढला असता मी. माझ्यासाठी काढशील रे, पण लग्नासाठी काढशील की नाही म्हणून आधीच दिलेली बरी. गुड. बरं आवर्जून यायचं. हळदीला न विसरता यायचं. आणि हो त्याआधी मी एक बॅचलर पार्टी अरेंज केली, तेव्हा तर नक्की यायचं. हो सुमित आणखी एक बोलायचं होतं. बोला. थँक्स फॉर एव्हरीथिंग. नाही म्हणजे तू होतास म्हणून आजपर्यंत कंपनीत मी इथपर्यंत पोहोचले. तुझ्यासारखा मेंटर मिळायला नशीब लागतं. आभार प्रदर्शन पुरे. तुझं हे लग्न जुळवण्यात माझा कुठलाही हातभार नाहीये. तसं नाही रे, पण आजपर्यंत मला मिळालेल्या प्रमोशन मागे तर होतं ना, त्यामुळेच मी लग्न करायचा धीर करते. ऑल द बेस्ट. बस एवढंच? नाही म्हणजे सगळ्यांप्रमाणे तू नाही बोलणार का एवढ्या लवकर बळी का पडतोयस, शादी का लड्डू खाके पछता नाहीये, तसलं काही बोलणार नाहीयेस का? चल रे बाय. हो रे चल. यस एन्जॉय. बाय. सुमित तू घरी नाही जातेस? अगं नाही थोडं काम आहे. काम उद्या येऊ शकतं. 2 मिनिटाचं काम आहे, जरा अर्जंट आहे. आणि उद्या दुसरं काही अर्जंट काम आलं तर ते काम लांबणीवर पडेल ना, संपवून टाकतो पटकन. तुला घाई असेल तर तू जाणार. नोकर राहू दे, मला घाई नाही आहे. मी थांबते. अशी का बघतीयस? काय झालं? कसला विचार करतेस का? हो सुमित तू संडेला काय करतोयस? मी काही विचार नाही केला. आईला भेटायला चाललायस पनवेलला? अजून ठरवलं नाहीये काही. तुझा काय प्लॅन आहे? लव्ह लग्न .com वरचा कोणी बकरा पकडला नाहीस का? नाही रे. ऐक ना, आपण जायचं संडेला बाहेर कुठेतरी वन डे पिकनिक. विनय आणि राघव पण येतील. नको येते दोघं मला. यार काव्या तुला त्या दोघांचा एवढा राग काय येतो ग? विनयचा एवढा राग येत नाही.
तो राघव तो चांगला मुलगा आहे, तू अजून ओळखलं नाहीस त्याला। मला त्याला ओळखण्यात काही इंटरेस्ट नाहीये, त्याचं सोड तुझं सांग। जायचं आपण वांडे पिकनिकला प्लीज, किंवा आपण मूवी बघायला जाऊ। चल म्हणजे आता माझं काम संपलेलं आहे, आता घरी चल। आपण जाऊयात ना, बघू तो संडे उगवत दे। तू प्रॉमिस कर आपण जाऊयात। प्रॉमिस। चला आता निघूयात, उशीर होतोय। तुला बरा उशीर होतोय आता। हो म्हणजे काय, चला। 5, 6, 7, 8. 1, 2, 3, 4. 5, 6, 7, 8. Good. Very good. बर मितेश, म्युझिक वनचं पॉलिशिंग करून घे, उद्या कोरिओग्राफ करूया। ओके राघव। ओके, आणि त्या इव्हेंट मॅनेजरला एकदा फोन करून बघ, त्या कॉस्ट्युम डिझायनरला कधी पाठवणार आहेत ते विचारून घे। बॉईज अँड गर्ल्स, मला ग्रुप बनवायचा, सो प्लीज कॉन्सन्ट्रेट। ओके, आता येस सर म्हणताय, उद्या जर चुकला तर कुठे फटके पडतील माहिती आहेत ना। हो सर। बर मी येतो। चलो चलो, बाय गाइस। बाय सर, बाय। चलो हम लोग करेंगे स्टार्ट। ओके, फिर से एक बार, 5, 6, 7, 8 गो, एंड 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8। हिमांगी डिस्टर्ब आहे, आई वडिलांबरोबर पुन्हा भांडण झालंय, माझ्या लग्नासाठी बघतायत। काय सांगू काय सांगू। मग करून टाक लग्न। सेम राघव, ऐक ना, शिवरामने ना मागच्या महिन्याचा हिशोब दिलाय, प्लीज एकदा चेक कर। तू बघ ना, तू मालक आहेस ना या कॅफेची, आणि क्लासची जबाबदारी मी तुझ्यावर का सोपवली आहे? पगार कापे ना तुझा? पगार कापणार? एकदा तरी चेक केलं की कोण आपल्याला फसवत आहे, कोण आपल्याला लुबाडत आहे, काही माहित नाहीये ना। सुविधा पैसे कितना खायगा आणि वर घेऊन जाणार आहे का? तूने कुछ झोल किया है तो बोल। मी झोल करते, एक नाही करायची तुझी नोकरी। एक 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 सेकंड, मी फक्त मस्करी करतोय, सीरियसली घेण्याची काहीच गरज नाहीये। तुझ्याशिवाय माझं काही होणार आहे का? मी नसेल ना इथे तर काय होईल माहिती नाही। तुला बरा जाऊ देतोय मी। तुला सांगितलं ना, समीरशी मी बोल। थँक्यू, पण त्याची आता गरज नाहीये। का? म्हणजे समीरशी माझं संध्याकाळी बोलणं झालंय आणि तो मला म्हणाला की तू जॉब कर। ग्रेट, म्हणजे आता मला त्याच्याशी बोलायची गरज नाही, राईट? आणि हे घे पैसे, तू दिलेले 5,000। मी दिले होते? कधी? आता नाटक करू नकोस हा, आणि तू जर हे घेणार नसशील ना तर तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर। एक सेकंड, एक सेकंड, तुझं पेमेंट व्हायला अजून वेळ आहे, सध्या ठेव, पेमेंट झाल्यावर टाक, खरी लागतील। बाय बाय। बाय। तुझं काय चाललेलं असतं मला कळतच नाही। अरे पण शाल्मलीने इतकं स्पोर्टिंगली घेतलं जरा। हाय हाय, इथे साहेबांचा पराक्रम कळला का नाही तुला? तू परत नोकरी सोडली? येस, बघ न सांगता समजलं त्याला। आर यू मॅड? अरे चौथी नोकरी होती ना। पाचवी? अभि, नोकरी चौथी होती का पाचवी ते महत्वाचं नाहीये, ती तू सोडलीस हे महत्वाचं आहे। यार मला एक कळत, आणि मला एक कळत नाही, शाल्मलीने इतकं स्पोर्टिंग घेतलं, हा स्पोर्टिंगली? तू पण चिडतोय यार, काय बोलतोय हा? ऐक अभि, तू आता एक जबाबदार माणूस आहे, त्याचं तुला काहीच कसं वाटत नाही? अरे यार, लोकांना नोकऱ्या मिळत नाही तरी, आणि हा नोकऱ्या सोडत चाललाय। ते मला दुसऱ्याशी गुलामी करायचा कंटाळा आला यार, तरी सोडून। आणि मग शाल्मली इतकी सपोर्टिव्ह आहे? नाही बरोबर आहे, शाल्मली तुला सपोर्ट वगैरे करते सगळं ठीक आहे, पण आता ती तुझी बायको आहे, तुझी सगळ्यात मोठी जबाबदारी, अधांतरी असतो यार हा, आणि ह्याचा विचार ती करत नसेल असं तुला वाटतंय का? आय नो आय नो, हे बघ, पण तिच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करेन, डोंट वरी। कशा, काय करणार आहेस आता? बिझनेस। बिझनेस? येस।
अरे मराठी माणसांनी ना बिझनेस करायला पाहिजे, मला गर्व आहे मराठी असण्याचा. करेक्ट आहेस तू. काय बिझनेस करणार आहेस? तेच डिस्कस करायला आलोय. माझ्याकडे असे 3-4 आयडिया आहेत. कोणताही बिझनेस तू नीट करशील याची खात्री काय? 100% गॅरंटी, फुल गॅरंटी, आई शपथ, मनापासून काम करीन. वडापावची गाडी टाक. एक नंबर आयडिया. हे बघ, विचार करा, शालमली वडे बनवेल, मी पाव आणेन, चुली ना मी बेकरी टाकतो, म्हणजे माझ्या वडापावच्या गाडीमध्ये माझेच ब्रेड, डबल बिझनेस, डबल प्रॉफिट. ऑसम आयडिया, एक नंबर. डोक्यावर पडलायस का आता? ह्यात काय वाईट आहे? हे बघ, तुला जर बिझनेसच करायचा असेल ना तर असा बिझनेस कर ज्याला मरण नसेल, ज्याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असेल, ते लवकर सेटल होईल यार. ए, मरणावरून मला आठवलं, तू डेथ सेरेमनीचा धंदा कर. डेथ सेरेमनी म्हणजे बघ, रोज कुणी ना कुणीतरी मरत असत, त्यांना मेल्यानंतरच आपण कम्प्लीट पॅकेज द्यायचं, हार, फुलं, तिरडी, मटका वगैरे वगैरे, त्यांच्या रीतीनुसार व्यवस्थित त्यांना सगळी व्यवस्था करून द्यायची. आणि तुला तर माहिती आहे, मरणाला मरण नसतं. एक्झॅक्टली. सुमित, विचार कर, माणसं रोज मरतात, म्हणजे माझा धंदा रोज होणार. मीटर चालू, एक नंबर आयडिया. काय काय बोलतोयस तू? हा, हे तू गपरे आणि काय सुचवतोय त्याला वेड्यार का? मला सुचलं ते मी सांगितलं. नाही, हे बघ, तू एक तर मुळात ना थोडा शांतपणे वेळ घेऊन विचार कर. बिझनेस करण्याकरता जो अनुभव लागतो तो याच्याकडे नाहीये. मला असं वाटतं तू पहिल्यांदा कोणाबरोबर तरी पार्टनरशिप मध्ये इन्व्हेस्ट कर, त्याच्यामधनं शिक आणि नंतर मग स्वतंत्र उभा रा. नाही नाही, ह्याला खूप वेळ लागतो. आणि मी कोणाबरोबर पार्टनरशिप करणार आहे? तुझ्या सासऱ्यांबरोबर कर की. अरे शिपिंग बिझनेस आहे त्यांचा यार, काय प्रॉफिट असतं त्याच्यात? नाही, त्याच्यात रिलेशन्स मध्ये येतात. अरे राजा, बिझनेस आणि रिलेशन्स वेगळे ठेव ना. ते आपला हिरो आला. तुझं थोबड का पडलंय? काय रे, काय झालं? मंडळाने सुचवलेल्या मुलीला भेटून आलेत साहेब. हे बाबा, तू नेहमी सारखा घाबरलायस का आता ह्यावेळेस व्यवस्थित बोललायस? नाही, सुरुवातीला थोडा नर्वस होतो पण मग नंतर बोललो कस तरी. गुड. काय ठरलं? त्याच्या चेहऱ्यावरून कळतंय नाही म्हणाली आहे त्याला. कोई नाही यार, टेन्शन नाही लेने का. हे बघ, जे होतं ते चांगल्यासाठी होतं, तुझ्याकरता दुसरी चांगली मुलगी नक्की असणार आहे. नाही पण ती मला नाही म्हणालेलीच नाहीये. मीच तिला नाही म्हणाले. काय का? ती म्हणाली की लग्नानंतर आई बाबांना सोडून माझ्या बरोबर राहा. मी म्हणलं मला नाही जमणार. वारे मेरे शेर, करेक्ट जा रहा है. बरोबर बोललो ना मी? एकदम करेक्ट बोललाय. अरे जी मुलगी आत्ता ह्याला असं वागवते, नंतर फार वाट लावेल याची. सवाल. बरोबर आहे, बरोबर आहे. म्हणून मी त्या मंडळातल्या मुलीला लगेच फोन केला आणि सांगितलं मला मुलगी पसंत नाहीये म्हणून. आय एम प्राऊड ऑफ, गुड जॉब. नाही पण आता प्रॉब्लेम फक्त एकच आहे. आता काय? आईबाबांना कसं सांगू? अभिमान. एकच मिनिट. सुमित ऐक. अरे एक बिझनेस कॉल आहे, सॉरी. हॅलो हॅलो सुमित, सुमित ऐक. राघव. दोन मिनिट. अरे सुविधा हिशोब तपासायला बोलवते, दोन मिनिटात आलो.